हॅलो एवरीवन, महाराष्ट्राचा तडकामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत मस्त तरी बाज कर्जतची स्पेशल शिपी आमटी. चला व्हिडिओला आपण स्टार्ट करू. शिपी आमटी बनवण्यासाठी एक वाटी तुरीची डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे. दोन्ही डाळी आपल्याला एकत्र करायच्या आहेत. एकत्र करून झाल्याच्या नंतर मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर पिण्याच्या पाण्याने स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे. धुवून झाल्याच्या नंतर कुकरमध्ये आपण शिजण्यासाठी डाळ लावणार आहोत. त्यामध्ये 2 ग्लास पाणी ओतायचं आहे आणि 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा मीठ टाकायचं आहे. हळद आणि मिठामुळे डाळ लवकर शिजायला मदत होते. आता आपण कुकर गॅसवरती ठेवून त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत डाळ शिजवून घेणार आहोत. डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण आमटीसाठी लागणारे मसाल्याची तयारी करू. 1 चमचा तेलामध्ये 1 मुठभर मी खोबरं टाकलेलं आहे. ते खोबरं चांगलं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ब्राऊन झाल्याच्या नंतर काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण 1 मीडियम साईजचा कांदा टाकणार आहोत. थोडंसं 1/2 इंच आलं आणि 10 ते 12 पाकळ्या लसूण व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. थोडासा कलर चेंज झाला की आपण त्याच्यामध्ये 1 टोमॅटो ॲड करणार आहोत. टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. आता हे सर्व मिश्रण आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि त्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि फ्रेश कोथिंबीर टाकून पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता आपण शिपी आमटीला फोडणी देणार आहोत. त्यासाठी मी इकडे 3 चमचे तेल यूज केलेलं आहे. तुम्हाला जर जास्त तरी हवी असेल तर तुम्ही जास्त देखील तेल यूज करू शकता. ह्याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घातलेले आहेत. जिरे आणि मोहरे व्यवस्थित तडतडल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये तयार पेस्ट टाकणार आहोत. सर्व पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि त्यानंतर 3 ते 4 मिनिटं झाकून लो फ्लेमवरती शिजू द्यायची आहे ही पेस्ट. 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत. वाव, ग्रेव्हीला मस्त तेल सुटलेलं आहे म्हणजे आपली ग्रेव्ही शिजलेली आहे व्यवस्थित. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपले मसाले ॲड करायचे आहेत. मी इकडे 1 ते 1.5 चमचा धना पावडर, त्याचबरोबर गरम मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्याच्या नंतर मी घरी बनवलेला काळा मसाला आहे तो यूज करणार आहे तिखट टाकण्यासाठी. हे पाहू शकता 1.5 चमचा मी तिखट टाकलेला आहे आणि आमटीला लाल कलर येण्यासाठी लाल तिखट मी 2 चमचे वापरलेला आहे. तुम्ही पाहू शकता लगेच आपल्या ग्रेव्हीला लाल कलर आलेला आहे. सगळ्यात शेवटी 1 चमचा मीठ टाकलेला आहे. मीठ आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता, कमी किंवा जास्त. आता आपण या ग्रेव्हीमध्ये पाणी ओतणार आहोत. हे पाणी आपल्याला गरम पाणीच यूज करायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही आहे. 1 ग्लासभर पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला हे 4 ते 5 मिनिटं लो फ्लेमवरती झाकून ठेवायचं आहे. म्हणजे आपल्या आमटीसाठी तरीचा रस्सा तयार होईल. खूप छान अशी तरी येते. डायरेक्टली डाळ टाकून जर केलं तर तरी व्यवस्थित येत नाही. कुकरमधली डाळ मी बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि हे पाहू शकता किती मस्त अशी शिजलेली आहे डाळ. 5 मिनिटांनंतर पाहू आपण. वाव, मस्त अशी तरी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे तरी, एकदम कडक. आता आपण या रश्यामध्ये शिजवलेली डाळ ट्रान्सफर करणार आहोत.
डाळ ट्रान्सफर केल्याच्या नंतर जे पाणी आपण यूज करणार आहोत ते आपल्याला गरम पाणी यूज करायचं आहे। जर तुम्हाला प्रॉपर टेस्ट हवी असेल तर गरमच पाणी यूज करायचं, थंड पाणी यूज करायचं नाही। त्यानंतर आपण व्यवस्थित स्लोली मिक्स करून घ्यायचं आहे। खूप घाई करायची नाही आहे मिक्स करायला। मिक्स करताना जर घाई केली तर तरी येत नाही व्यवस्थित। हे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे। मिक्स करून झाल्याच्या नंतर तुम्हाला जर आमटीची कन्सिस्टन्सी थोडीशी थिक वाटली तर थोडंसं पाणी टाकू शकता आणि तेही गरम पाणी वापरायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं तुम्हाला जशी हवी तशी करू शकता। याची कन्सिस्टन्सी पातळ किंवा थोडीशी घट्ट, तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही कन्सिस्टन्सी करू शकता। आपली आमटी रेडी आहे। आता एक उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला लो फ्लेमवरती शिजू द्यायची आहे आमटी। ते पाहू शकता उकळी आली। आता आपण लो फ्लेम करू गॅसची। 4 ते 5 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता वाव किती छान तरी आलेली आहे आणि आपली आमटी शिजलेली आहे। गॅस बंद करायच्या आधी फ्रेश कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे, त्याचबरोबर 1/2 चमचा बारीक केलेल्या तिळाची पावडर आणि 1/2 चमचा ओल्या नारळाचं किस टाकायचं आहे। हे सर्व टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित आमटी मिक्स करून घ्यायची आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला याला 4 ते 5 मिनिटं झाकून ठेवायचे आहे आणि 5 मिनिटानंतर आपली अस्सल कर्जतकरांसारखी शिपी आमटी तयार होईल। आपली शिपी आमटी रेडी आहे खाण्यासाठी। चला आता आपण याला सर्व्ह करू। शिपी आमटीचं ताट असं सर्व्ह केलं जातं, मस्त खरपूस भाजलेले शेंगदाणे, कांदा, काकडी, थोडीशी कोथिंबीर, पापड, लिंबू आणि त्याचबरोबर मस्त तर्रीबाज झणझणीत अशी शिपी आमटी आणि चपाती। वाव मस्त दिसत आहे आणि आपलं जेवणाचं ताट रेडी आहे। आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं हेल्दी खात रहा।